गांधी जी ने सुप्रसिद्ध वाक्य हाल ही में बोलते कहने के लिए वापस करते हैं कि जेव्हा ऐसे जसा प्रश्न आहे दोघींनी पुढे काय करावं हे गरती ते करू प्रत्येकासमोर द्वंद्व उभे राहतात. तसंच त्याने एकदा विचारलं तर ते म्हणाले की अरे हा सोपा आहे, आय शेल गिव यू अ टॅलिस्मन. टॅलिस्मन म्हणजे म्हणजे ज्यांचा ताबीज मॅजिक बँड की ज्याच्या आपण तसले उत्तर सापडलं आय शेल गिव यू टॅलिस्मन असं तुला जादूचा एक उपाय देतो असं म्हणाले. असं जेव्हा मला प्रश्न येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आणा सगळ्यात पाहिलेला दुःखी दुर्बल नंबर माणूस स्वतः प्रश्न विचारा मी जे काही करणार आहे त्याच्या पॉलिसी बदलेल काय बाकी काय होईल काही संबंध नाही. मी जे काही करणार आहे त्यामुळे या माणसाचं उत्तर होणार आहे. तो तुमची असेल टेस्ट आहे ती तुमची कसोटी आहे. या माणसाचं दुःख या माणसाची हद्दबद्धता कमी होणार आहे का असं तुमची तुमची टेस्ट घेत असेल तर तो शोधायला उपाय नसेल. आता दिवा घेऊन टॉर्च घेऊन हा कुठे आहे टॅलिस्मन असं शोधत फिरावं लागत नाही. तो खरं म्हणजे घडतो किंवा तो आपल्या अवतीभोवती घडतो असतो फक्त बघून घ्यावं लागतो. आणि तो पाहिला तर काय होतं तर मी म्हणणार आयुष्याचं सोनं होतं. मुरलीधर आमटेनावचा एक तरुण काला काळा चोगा घालून निघाला होता घाईघ्याने बरोड्याच्या रस्त्यावर पोहोचण्यात जायला. सायकलवर जात होता रस्त्याच्या बाजूला काहीतरी पडलेलं होतं म्हणून त्याने पाहिलं समोर गेला मुरलीधर आमटेकर त्यावेळी पुढे चालला गेला असता तो काय नुसता मुरलीधर आमटेनावचा वकील आहे बरोड्याचा पण तो थांबला तिथे पहिले गोंधळला पावरला मग त्याने उचलला त्याविषयी बोलणार नाही का. मुली जर आमचे वकील असतात तर तुम्ही आणि आम्ही आठवणी केली नसते हजारो वकील पडले पण त्या दिवशी मुली जर आमच्याचा बाबा आमच्या आणि बाबा आमच्या जन्माला मुरलीधर आमटेने कुष्ठरोग्याची सेवा केली की कुष्ठरोग्याने मुरलीधर आमटेचा बाबा आमटेकर होता. लेप्रेसी पेशंट इज फादर ऑफ बाबा आमटे. टॅलिस्मनची ही जबरदस्त ताकद आहे. आपण सगळे सामान्य असतो आपण एकदाच सगळे सामान्य असतो प्रश्नाचा परिस्पर्श लाभला की आपल्या आयुष्याचा असतो. आपण त्याचे उद्धार करते नसतो तो आपला उद्धार करतात आणि अजिबात अतिशयोक्ती करत नाही. तो दुःखित व्यक्ती असतो तो जो प्रश्न असतो प्रॉब्लेम असतो तो विठ्ठल असतो जाऊन त्याचे पाय धरावे पण तो गरजू आहे त्याची सेवा केल्याने आणि तो प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे तो सोडवल्याने आपल्या आयुष्याला मिशन सापडत आणि मिशन सापडत तर आयुष्याचं टॅलिस्मन म्हटलं मानवतेची सेवा करा वगैरे असं दुसरा शब्द वापरलेच नाही. मानवता म्हणजे कोण इधर उधर की बात मात्र इधर उधर की बात करणं बडा असा त्यांनी मानवतेची सेवा करणे देशाची सेवा करणे समाजाची सेवा करणे आणि त्या माणसाची सेवा करणे म्हणजे समाजाची सेवा घडत आणि देशाची सेवा करत तरी अतिशय कळीची अशी कसोटी कामगिरी